नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक आणि चविष्ट आणि खूप खूप पौष्टिक असे शेंगोळे शेंगोळे हे बरेच पिठांपासून बनवले जातात खूप साऱ्या कडधान्यांपासून बनवले जातात पण आज आपण पुळिथापासून म्हणजे मुलग्यापासून एकदम पौष्टिक आणि चविष्ट असे पुळिथाचे शेंगोळे बनवणार आहोत किंवा त्याला जलेबी पण म्हणले जाते हे थंडीच्या दिवसांमध्ये खायला सर्दी खोकला आल्यानंतर खायला एकदम पौष्टिक आणि छान असते आपल्या आरोग्यासाठी देखील हे कुळीत भरपूर उपयोगी असतात चला तर मग बनवायला आणि आणि व्हिडिओ नक्की बघा शेंगोळे कसे झाले ते मला कमेंट मध्ये सांगा हे बघा अशा प्रकारे हे कुळीत असतात हे कडधान्य आहे हे, हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळते किंवा कुळीथाचे पीठ पण मिळते याच्यात आपण आज पीठ बनवण्यापासून संपूर्ण कृती बघणार आहोत आणि हे ले ले आता आपण इकडे कुळीत या प्रकारे अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम हे कुळीत आपण घेतलेले आहेत आता आपण इकडे गॅसवरती कढई ठेवू आणि कढई चांगली तापल्यानंतर त्यामध्ये आता आपण हे कुळीत घालून घेऊ किंवा हु। त्याला हुलगे पण म्हणतात आणि ते चांगले एकसारखे आता आपण हलवून असे मध्यमाच्यावरती चांगले भाजून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं हे बघा आता आपले कुळी चांगले भाजलेले आहेत ते आपण थंड होऊन देऊ आणि त्या दे। त्याचे त्या त्या अशा प्रकारे आपण पीठ बनवून घेऊ हे बघा एकदम बारीक मिक्सर मधून त्याचे पीठ बनवून घ्यायचे इथे आता आपले पाचशे ग्रॅमचे चार वाटे पीठ झालेले आहेत यातील आपण दोन वाट्या पीठ घेणार आहोत इकडे आपण साहित्य बघू हे आपण एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत इथे आपण भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून इथे मीठ घेतलेले आहे यामध्ये जिरे आहेत आणि ही लसणाच्या पाकळ्या पंधरा ते सोळा घेतलेल्या आहेत आता आपण हे सर्व वाटण मिक्सर मधून बारीक करून घेऊ आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे लसूण घालून घेऊ पहिले हे बघा त्यानंतर आपण ह्या सर्व हिरव्या मिरचीचे तुकडे पण घालून घेऊ यामध्ये आपण हिरव्या ऐवजी लाल तिखट पण वापरू शकतोय आणि यामध्येच आता आपण हे जिरे घालून घेऊ एक ते दीड चमचा आपण हे सगळे एकत्रच वाटून घेऊ आणि यामध्येच आता आपण हे शेंगदाणे भाजलेले ते पण घालू आणि ही कोथिंबीर त्यामध्ये घालून घेऊ आणि हे सर्व वाटण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत हे बघा आता आपण हे सर्व मिक्सरमधून छान बारीक करून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यामध्ये आवश्यक वाटेल तसे थोडे थोडे पाणी घालून हे असे सर्व बारीक करून घ्यायचे आहे चला आता आपण पीठ मळण्यासाठी सुरुवात करूया इकडे आता आपण हे पीठ घेतलेले आहे दोन वाटे त्यामध्ये त्यामध्येही आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि हा आपण बनवलेला मसाला आहे त्यातील आपण हा निम्माच मसाला यामध्ये घालू निम्मा मसाला आपण नंतर वापरणार आहोत आता आपण हा मसाला यामध्ये घातल्यानंतर थोडेसे पाणी घालू आणि छान असे एकत्रित एक करून घेऊ हे बघा असे सर्व त्यामध्ये मिक्स करून घेऊ म्हणजे मसाला संपूर्ण पिठाला व्यवस्थित लागला जाईल आणि यामध्येच आता आपण जसे लागेल तसे थोडे थोडे पाणी घ्यायचे आणि छान असे मळून घ्यायचे एकदम किंवा जास्त असे पाणी घालायचे नाही नाहीतर जास्त होते असे थोडे थोडे जसे लागेल तसे घालून हे बघा अशा प्रकारे चांगले असे घट्ट गोळा आपण चपातीप्रमाणे चपातीचे कणिक वगैरे मळतो त्याप्रमाणे असे मळून घ्यायचे हे बघा आता आपले छान व्यवस्थित आता आपण मळून घेतलेले आहे त्यावर असे थोडेसे तेल घालू आणि हे असेच आपण थोडा वेळ मुरण्यासाठी अर्ध तास ठेवू आणि नंतर बनवायला सुरुवात करणार आहोत हे बघा आता आपले हे छान मुरलेले आहे आता आपण याचे असं छोटसे गोळी घेऊ हातामध्ये आणि त्याचे असे छोटीशी गोळी करून घेऊ हे बघा आपण हाताला थोडे तेल लावू आणि हे बघा आता आपण हे असे हाताने त्याचे आकार लांबट करू शकतो हे बघा किंवा असे खाली पण करून हे असे छोटे छोटे बनवून घेऊ इथे आपण असे छोटे छोटे पण बनवू शकतो किंवा असे हाताला तेल लावून घेऊ आणि असे हाताने सरकून त्याचे हे बघा खाली असे येते म्हणजे त्याचे आपण नंतर जेलेबी जेलेबीच्या आकारासारखे असे छोटे छोटे पण बनवून घेऊ शकतोय हे बघा अशा प्रकारे पण बनवू शकतो किंवा आता आपण असे पळपूट घेऊ त्याला खाली तेल लावून घेऊ त्याचे तुकडे पडले तरी काही हरकत नाही चालतात ते आणि हे बघा असे पळपुटावरती ते असे आपण सरकून घेऊ व्यवस्थित असे त्याचे शेंगोळे बनवून घेऊ लांब टाकाराचे हे बघा अशा प्रकारे आता आपण हे सर्व शेंगोळे बनवून घेणार आहोत हे बघा असे आपण सर्व बनवलेले आहेत आपण आता उरलेले पण बनवू तोपर्यंत आता आपण इकडे गॅसवरती असे मोठे पातेले ठेवून घेऊ आणि ते चांगले तापून देऊ तापल्यानंतर त्यामध्ये आता आपण ही छोटी चमचे दोन ते तीन तेल घालून घेणार आहोत आणि तेल चांगले तापून देऊयात आपण पहिले आणि तेल चांगले तापलेले आहेत ता आपले त्यामध्ये आता आपण हे एक चमचा जिरे घालून घेऊ आणि यामध्येच आता आपण हे लसणाचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत हे लसणाचे असे बारीक काप करण्याने दाताखाली आल्याने चव खूप छान लागते ते आता आपण तेलामध्ये छान व्यवस्थित असे परतून घेणार आहोत हे बघा आणि आता यामध्ये आता आपण हा मगाशी बनवलेला आणि त्यातला उरलेला हा मसाला सर्व त्यामध्ये घालून घ्यायचा आपण पिठामध्ये अर्धा घातलेला आणि उरलेला आता आपण यामध्ये घालून घेऊ हा सर्व मसाला यामध्ये तेलामध्ये घातल्यानंतर छान परतून घ्यायचे व्यवस्थित एकसारखे मध्यमाचेवरती आणि यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घेऊ आणि त्यामध्ये घालून घेऊ आणि ते पण सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ मसाला कोथिंबीरमुळे आपल्याला कलर आलेला आहे यामध्ये आपण हळद किंवा लाल तिखट काही वापरणार वा नाही यामध्ये आपण अजून थोडे पाणी घालू आणि एकदा दोन मिनटं शिजवून देऊ आणि त्यानंतर आता आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढे आपण यामध्ये हळूहळू पाणी घालून घ्यायचे इथे आता आपण हे दोन ते हे तीन तांबे पाणी घालणार आहोत कारण आपल्याला शिजायला थोडे लागेल हे ब, हे बघा या पाण्याला आता आपण छान उकळी येऊन देऊ इकडे व्यवस्थित असे यामध्ये आता आपण हे चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि ते छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि इकडे पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आता आपण इकडे यातील पीठ थोडेसे आपण राखलेले त्यामध्येच हे पाणी घालून घेऊ आणि असे मिक्स करून घेऊ हे त्यावरती आपण वरून घालणार आहोत म्हणजे त्याला दाटसरपणा येईल नाही घातले तरी पण चालेल त्याची आवश्यकता नाही पण तरी पण लागले तर आपण घालू शकतोय हे अशा प्रकारे हे आपण पिठामध्ये त्या पाणी घालून घेतलेले आहे म्हणजे आपण शेंगोळे बनवले तेच पीठ राखलेले थोडे आता हे बघा आपल्या शेंगोळ्याच्या पाण्याला छान उकळी आलेली आहे छान शिजत आहे हे बघा कोथिंबीर आणि हिरवी मिरचीमुळे त्याला हिरवा कलर आलेला आहे छान हे आता छान शिजत आहे उकळत आहे त्यामध्येच आता आपण हे शेंगोळे घालून घेऊ हे आपण जिलेबीच्या आकाराचे बनवलेले ते पण घालून घेऊ आणि असे आपण लांबट बनवलेले ते पण सर्व आता शेंगोळे आपण ह्यामध्ये घालून घेऊ शिजण्यासाठी आणि सर्व शेंगोळ यामध्ये घातल्यानंतर हे आता आपण पीठ पाण्यामध्ये मिक्स केलेले ते वरून घालू म्हणजे त्याला दाटसरपणा येईल आणि ह्याला ऑलरेडी येतो दाटसरपणा ते नाही घातले तरी सुद्धा चालेल आणि आपण पंधरा ते वीस मिनटं शिजल्यानंतर आपले शेंगोळे तयार झालेले आहे वरून आता आपण ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत जेवढे आपल्याला दाटसर किंवा पातळ हवे आहे तेवढे आपण ठेवू शकतोय शेंगोळे एकदम पौष्टिक आणि चविष्ट असतात तुम्ही पण नक्की बनवून बघा शेंगोळ्याला असा थोडासा चॉकलेट असा कलर येतो आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती सुद्धा क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद